नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 717 कोटी रुपये हे वर्ग केले आहे। तालुका निहाय हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। तर 16 तालुक्यांना निधी वर्ग केल्याची माहिती कळतेय। आता त्याची यादी आलेली आहे। तर ही जी अतिवृष्टी रक्कम आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर या संदर्भामध्ये काय यादी आलेली आहे ते आपण सविस्तर पाहूया। तर राज्य शासनाने यंदा भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ करून 3 हेक्टर मर्यादेपर्यंत भरपाई देण्याचे निश्चित केले आहे। यामुळे जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13,600, बागायती पिकांसाठी 27,000 तर बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये मिळणार आहे। तर स्थानिक यंत्रणेने पिकाचे 50 ते 75% नुकसान झाल्याचे दाखवले आहे। तर तालुकाने हा वितरित केलेला निधी हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे। या ठिकाणी हे 16 तालुके आहेत। तर याच्यामध्ये नांदेड, कंधार, देगलूर, बिलोली, धर्माबाद, भोकर, हदगाव, किनवट, अर्धापूर, लोहा, मुखेड, नायगाव, उंबरी, मुदखेड, हिमायतनगर आणि माहूर। तर अशा प्रकारे ही 16 तालुक्यांची यादी आहे। तर अशा प्रकारे एकूण 717,88,91,600 रुपये हा निधी या तालुक्यानिहायाला वितरित केलेला आहे। आणि ही अतिवृष्टी रक्कम जी आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट जाणून घेण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा।